नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की 2019 नीती आयोगाने एक रिपोर्ट पब्लिश केला होता आणि या रिपोर्टनुसार त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या काळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासणार आहे आणि याच्यामध्ये जर गव्हर्नमेंटचा एक प्लॅन विचार करायला गेलं तर गव्हर्नमेंट विचार करतंय की कमर्शियल ज्या कार्स असतात ना त्याच्यामध्ये 70% इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील, प्रायव्हेट कार्समध्ये 30%, बसेसमध्ये 40% आणि टू व्हीलरमध्ये 80% हे इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील 2030 पर्यंत. आणि तुम्ही पाहताय 2019 इलेक्ट्रिकल व्हेकलचं सेगमेंट किती मोठ्या प्रमाणामध्ये बूम झालेले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया याच्यामध्ये पण इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्रोडक्शनला मोठ्या प्रमाणामध्ये इन्करेजमेंट केलं जात आहे, इम्पोर्टवर बंदी घातली जातीय. मित्रांनो, एवढं का सगळं सांगतोय मी तुम्हाला, तर आपण पाहतोय की सध्या वेगवेगळे सेक्टर पळत आहेत आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल अर्थात ईव्ही जोरदार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची डिटेलमध्ये माहिती देणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो ना की इलेक्ट्रिकल व्हेकल चांगले असतात, इलेक्ट्रिकल व्हेकलचे स्टॉक चांगले असतात, पण मित्रांनो याच्या रिलेटेड काय काय असतं. म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजे फक्त बॅटरी बनवणाऱ्या कंपन्या नाही आहेत, याच्यामध्ये ऑटो कंपोनंट्स इतर भरपूर कंपन्या येतात आणि आज आपण याच्यावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, तुम्हालाही समजेल की एक इलेक्ट्रिकल व्हेकल बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज लागते आणि याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. अर्थात कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला आम्ही व्हिडिओमधून देणार नाहीये, पण इन डिटेल माहिती तुम्हाला आम्ही देणार आहे. आणि तुम्हाला अशी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ सगळा ऐका, तत्पूर्वी चॅनलला सगळ्यात आधी भेट देत आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असा महत्वाचा कंटेंट तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्ही पाहिलं असेल की बजेटमध्ये पण गव्हर्नमेंटचा फोकस होता ईव्ही रिलेटेडवर किंवा एनर्जी रिलेटेडवर. आणि मित्रांनो, हे सेक्टर येणाऱ्या काळामध्ये पण असंच बूम होत राहील. अगदी म्हणतात की 2030 पर्यंत इलेक्ट्रिकल व्हेकल्स इंडियामध्ये जिकडे तिकडे दिसणार आहेत. मग हे जेव्हा जिकडे तिकडे दिसतील तोपर्यंत मार्केट काबीज झालेलं असेल. मग अशा कुठल्या कंपन्या आहेत, तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स बनवण्यासाठी पहिल्यांदा लागतं रॉ मटेरियल आणि एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसिंग. लक्षात ठेवा, आता हे काय याच्यामध्ये, म्हणजे एक बॅटरी बनते गाडीची तर ती डायरेक्ट बनते का, तर त्याच्यामध्ये लागतं लिथियम, कोबाल्ट लागतं, मॅग्नीज, निकेल आणि ग्रेफाइट, अशा गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. मग ह्या गोष्टी ज्या ज्या कंपन्या बनवतात ना, 100% जर इलेक्ट्रिकल व्हेकलचं सेगमेंट पळतोय तर यांना फायदा होणार आहे. मग हे एक्स्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये पहिलं नाव येतं नाल्कोचं, अर्थात नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड, HCL हिंदुस्थान कॉपर लिमिटेड, 3 नंबरचा आहे मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात MECL आणि 4 नंबरची कंपनी आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NMDC आणि 5वी कंपनी याच्यामध्ये गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन GMDC. आता मित्रांनो, हे का सांगतोय, तर ह्या कंपन्या ओव्हर्स एक्स्ट्रॅक्ट करतात की जे बॅटरीसाठी लागणाऱ्या गोष्टी असतात, कारण जेव्हाही सेक्टर पळतो तर त्याच्या निगडीत असणाऱ्या कंपन्या पळतात. म्हणजे जेव्हाही तुम्हाला या कंपन्यांवर लक्ष ठेवायचे. त्याच्यानंतर आता हे सगळं झालं, मग हे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आता तो बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, तर भारतामध्ये अशा कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत की ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या बॅटऱ्या बनवतात. मग लिथियम आयन बॅटरीज सगळ्यात मोस्टली इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये वापरली जाते. तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, तर नॉर्मली भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, आम्रा राजा बॅटरीज, मणिकरण पॉवर लिमिटेड, एक्साइड इंडस्ट्रीज, टाटा ग्रुप आणि महिंद्रा अँड महिंद्रा ह्या ज्या मेन कंपन्या आहेत ना, तर यांचं मेन काम आहे बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग. काही कंपन्या डायरेक्टली करतात, काही कंपन्या इनडायरेक्टली त्यांच्या सब कंपन्यांमार्फत हे काम करायचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, समजलं, ऑटोमध्ये ह्या गोष्टी वापरल्या जातात. आता सगळ्यात महत्वाची 3 नंबरची गोष्ट याच्यामध्ये आपण पाहूया, कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे बॅटरी बनवली म्हणजे गाडी बनली का, 100% नाहीये. तर ही इलेक्ट्रिकल गाडी बनवण्यासाठी त्याची जी मोटर असते, इलेक्ट्रिकल मोटर, ती बनवावी लागेल. त्याच्यानंतर ना पॉवर कंपोनेंट्स गाडीमध्ये जिथे जिथे वापरणार आहेत ते बनवावे लागतील आणि मेन म्हणजे गाडीची चॅसी. आता मित्रांनो, हे कोण मॅन्युफॅक्चरिंग करते, तर याच्यामध्ये मेन नाव येतं क्रॉम्प्टन अँड ग्रीव्स. तुम्हाला माहिती आहे का, तर ह्याच्यामध्ये विविध गाड्यांचे जे काही इलेक्ट्रिकल मोटर्स असतात ना, हे क्रॉम्प्टन ग्रीव्स त्यांचा वापर केला जातो. क्रॉम्प्टन ग्रीव्स हे नाव तुम्ही याच्या आधी ऐकलं असेल. बऱ्याच वेळेला आपण इलेक्ट्रिकल कंपोनंट घेताना याच्याच मागत असतो. त्याच्यानंतर मेन असतो जॉन्सन कंट्रोल्स इंडिया लिमिटेड. माहिती आहे तुम्हाला, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जॉन्सन कंट्रोल्समध्ये गाडीचे जे पॉवर कंट्रोल्स असतात किंवा महत्वाच्या ऑटोमोबाईलच्या बॅटरीज ह्याच्यासाठी लागणारे कनेक्टर बनवायचं काम ही जॉन्सन कंट्रोल्स कंपनी करते. मदरसन सुमी लिमिटेड ही एक त्याच्यामध्ये कंपनी आहे. तुम्ही पाहिलं असेल की याचं अलीकडच्या काळामध्ये नाव पण चेंज झालेलं, सामवर्धना मदरसन सुमी. तर याच्यामध्ये पाहिलं गेलं असेल तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चासीज ज्या प्रोड्यूस केल्या जातात गाड्यांच्या आणि विविध ऑटोमोटिव्ह छोटे छोटे पार्ट लागतात तीही कंपनी प्रोड्यूस करते.
चार नंबरची महत्त्वाची आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. गाड्यांची जी मेन चासी असते ना, त्याचं जे स्टील असतं ना ते मोस्टली जिंदाल स्टील किंवा टाटा स्टील ह्या मोस्टली दोन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट जातात. म्हणजे जेव्हा ईव्ही पळायला सुरुवात करणार तेव्हा ह्या दोन स्टॉक्सवर आपल्याला लक्ष येणाऱ्या काळामध्ये ठेवू शकतो आपण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये हे सगळं बनवतोय सेमीकंडक्टर्स गाडीमध्ये वापरले जातात. आणि हे सेमीकंडक्टर जे बनवले जातात त्याच्यामध्ये जसं टाटा टेक्नॉलॉजीचं नाव आहे त्याचप्रमाणे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज हे पण नाव इथे घेतलं जातं. नॉर्मली डिक्सॉन टेक्नॉलॉजी ऑटो कंपोनंटसाठी जी काही टेक्नॉलॉजी असते सेमीकंडक्टरसाठी ते पण डायरेक्टली बनवायचं काम करतात. तर मित्रांनो समजलं हे अशा पद्धतीने काम चालतं इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंगचं. आता हे सगळं बनवलं त्याच्यानंतर पार्ट येतो गाडीचं मॅन्युफॅक्चरिंग. कारण कुठलीही ऑटोमोबाईलची गाडी कुठलीही कंपनी तयार करत नाहीये, तिचं नाव जरी असलं तरी छोट्या छोट्या इतर कंपन्यांकडून पार्ट घेतले जातात जे आता आपण चर्चा केली. मग याच्यामध्ये आता व्हेकल असेम्ब्ली करणे आणि तिचं डिस्ट्रीब्युशन करणे म्हणजे एखादी गाडी बनवणे आणि विकणे याच्यामध्ये अग्रेसर कोण कोण आहे तर नॉर्मली टाटा मोटर. तुम्ही पाहताय आत्ताच्या कंडिशनला ईव्ही मध्ये या कंपनीची 60-70% मोनोपॉली आहे. यांनी आतापर्यंत एवढा हिस्सा काबीज केलेला आहे. त्याच्यानंतर ना ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड हे बसेस मोठ्या प्रमाणामध्ये सध्या मॅन्युफॅक्चर करतात आणि आत्ता त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये इथे मोनोपॉली क्रिएट झालेली आहे. त्याच्यानंतर नाव येतं महिंद्रा अँड महिंद्रा. मारुती सुझुकी अजून सुरुवात नाही केलेली, त्यांचा भविष्यात प्लॅन आहे याच्यामध्ये. बजाज ऑटो आणि महत्वाची टीव्हीएस मोटर कंपनी. लक्षात ठेवा ह्या कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात तर गाड्या तयार करायचं काम करतात. यातल्या मोस्टली कंपन्या इलेक्ट्रिकल व्हेकल बनवतात. मारुती सुझुकी सारख्या हळूहळू याच्यामध्ये एंट्री करतात येणाऱ्या काळामध्ये. समजलं. आता इलेक्ट्रिकल गाडी तयार झाली पण तिला चार्ज करावं लागेल ना. चार्ज नाही केलं तर ती चालेल का बरं? नाही चालणार. तर त्यासाठी मेन गोष्ट असते चार्जिंग ऑपरेटर. तुम्हाला माहितीये का चार्ज पॉइंट ऑपरेटर असा एक सीपीओ असतो. तर याच्यामध्ये हे सीपीओ बनवायचं काम कोण कोण करतं किंवा याच्याशी निगडीत कोण कोण आहे? कारण गाडी जर चार्ज झाली तिची योग्य ठिकाणी त्याचे सर्व्हिस स्टेशन असतील चार्जिंग स्टेशन असतील तर आपण भविष्यात गाडी घेणार आहे. तर याच्यामध्ये मेन कंपनी येते नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, यालाच NTPC आपण म्हणतो. त्याच्यानंतर येतो सर्वोट पॉवर सिस्टीम्स लिमिटेड. लक्षात ठेवा सर्वोटेक ही एक महत्वाचं का नाव आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. 3 नंबरला आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्यालाच PGCIL असं बोलतात. आणि टाटा पॉवरने BPCL बरोबर टाईप केलाय. अशा इतर कंपन्या पण येत आहेत लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हाही BPCL आणि टाटा पॉवर टाईप करतात जेव्हाही आमच्यामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलची मागणी वाढणार आहे BPCLचा बिझनेस वाढणार आहे, टाटा पॉवरचा पण बिझनेस वाढणार आहे आणि टाटा मोटरला पण इनडायरेक्टली याच्यामध्ये बेनिफिट होणार आहे. तर समजलं मित्रांनो. तर अच्छा पद्धतीने आपण पाहिलं की इलेक्ट्रिकल व्हेकल सध्या सगळीकडे जम बसवतात. हे कंपोनंट्स होते, ह्या स्टॉक्स होते. म्हणजे बऱ्याच वेळेला माहीत नव्हतं आपल्याला की इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये कुठले कुठले स्टॉक येतात. नॉर्मल जर मी सांगायला गेलो ना तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय विचार केला पाहिजे तर आता गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणामध्ये R&D वर खर्च करते. त्याच्यामध्ये IIT बॉम्बे असेल वगैरे इथे मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन चालू आहे किंवा अगदी DRDO सारख्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे की ईव्ही मध्ये आपण अजून कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. जगामध्ये टेस्लाचं नाव घेतलं जातं, भारतामध्ये टाटा मोटरचं नाव हळूहळू मोठ्या प्रमाणात येत आहे. पण जगभरामध्ये भारतीय एकतरी कंपनी पुढच्या काळामध्ये असेल आणि ह्या ज्या कंपन्यांची आम्ही आता चर्चा केली ह्याच कंपनी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मार्केट गाजवू शकतात. कारण लक्षात ठेवा आत्ताची कंडिशन नुसार भारताला 158 GW हवरची गरज आहे 2030 पर्यंत. लक्षात ठेवा किंवा त्यांचं टार्गेट आहे आणि हे जर अचीव करायचंय तर साहजिक आहे याच्यामध्ये हे सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी सेक्टरला वर घेऊन जाईल, इलेक्ट्रिकल व्हेकल्स वर घेऊन जाईल आणि ते वर जाणार म्हणजे ह्या ज्याही कंपन्यांची आपण चर्चा केली त्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगले मार्गदर्शक ठरू शकतात. तर मित्रांनो थोडक्यात आम्हाला सांगायचं होतं इलेक्ट्रिकल व्हेकलची बऱ्याच वेळेला चर्चा करतो याच्यासाठी कुठल्या कंपन्या असतात. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? याच्यामधला कंटेंट आवडला का? आणि मित्रांनो लाईक करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत तर. कारण तुमची एक लाईक आणि तुमची कमेंट आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहित करत असते, नवनवीन टॉपिक्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. लवकरच आम्ही तुम्हाला असे वेगळ्या कंपन्यांची नाव घेऊन येणार. तुम्हाला एक कंडिशन माहिती आहे का की आपण बऱ्याच वेळेला गव्हर्नमेंटच्या महारत्न नवरत्न यांची चर्चा करत असतो. याच्याविषयी जर तुम्हाला माहिती आणखीन हवा असेल तर सिंपली गव्हर्नमेंट स्टॉक्स अशी खाली आम्हाला कमेंट करायची. आम्ही लवकर इन डिटेलमध्ये स्टॉक याच्यावर माहिती बनवूया जेणेकरून तुम्हालाही समजतील की येणाऱ्या काळामध्ये अशा कुठल्या गव्हर्नमेंटच्या महारत्न नवरत्न कंपनीत की ज्याच्यावर आपल्याला फोकस ठेवायचा आहे. तत्पूर्वी धन्यवाद.